नमस्कार मित्रांनो इयत्ता बारावी अर्थशास्त्र या विषयामधील प्रकरण नऊ भारतातील नाणे बाजार आणि भांडवल बाजार या प्रकरणामधील आज आपण प्रश्न सातवा खालील प्रश्नांची उत्तरे लिहा ह्या प्रश्नाची माहिती पावेत एकूण चार प्रश्न ह्या प्रश्नामध्ये देण्यात आलेले आहेत मित्रांनो आपण जर हा व्हिडिओ प्रथम पाहत असाल तर आपल्याला विनंती आहे की आपण या प्रकरणाच्या संदर्भात इतरही जे व्हिडिओ तयार केले तेही आपण अभ्यास हवेत जेणेकरून परीक्षेत आपल्याला त्याची मदत होईल दुसरी गोष्ट आपण प्रत्येक प्रकरणाच्या संदर्भातील स्वाध्यावरती अशाच पद्धतीने व्हिडिओ बनवलेले आहेत ते व्हिडिओ देखील आपण पाहू शकतात आणि जे उत्तर आपल्याला माहीत नाही त्याची माहिती करून घेऊ शकतात मित्रांनो आपण अशा पद्धतीने उत्तरं सांगण्यापाठीमागचा एक हेतू आहे की प्रत्येक प्रश्नातल्या प्रश्नाचं उत्तर कसं लिहावं याची माहिती आपल्याला समजावी त्याचा अंदाज आपल्याला यावा आणि जास्तीत जास्त गुण मिळवण्यासाठी कशा पद्धतीने उत्तर लिहायची याची माहिती समजण्यासाठी आपण हे व्हिडिओ बनवत आहोत चला तर मग सुरू करूयात या प्रश्नामध्ये असणाऱ्या प्रश्नांची माहिती पहिला प्रश्न आहे भारतातील नाणे बाजारासमोरील समस्या स्पष्ट करा उत्तर लिहायचे नाणे बाजाराच्या संदर्भातल्या समस्या विचारलेल्या आहेत म्हणून विकसित देशांच्या तुलनेत भारताच्या नाणे बाजाराचा जर विचार केला तर हा कमी विकसित बाजार आहे भारतीय नाणे बाजाराच्या त्यामुळे अनेक समस्या आहेत तर त्या समस्या पुढील प्रमाणे सांगता येते पहिली समस्या आहे दुहेरी रचना नाणे बाजारामध्ये संघटित असंघटित क्षेत्र असल्यामुळे विघटन आणि अस्थिरता निर्माण होते शिवाय भारताची रिझर्व बँक आहे त्या निय बँकेला देखील नियंत्रण आणि देखरेख करता येत नाही आहे दुसरी समस्या आहे व्याजदरांमधील समानतेचा अभाव नाणे बाजारामध्ये व्यापारी बँका सहकारी बँका बिगर बँक किंवा वित्तीय बँक कंपन्या विकास वित्तीय संस्था अशा अनेक गुंतवणूक करणाऱ्या कंपन्या आहेत ज्यामुळे विविध घटकांचा समावेश होत असल्याने या घटकांकडून व्याजाचे अनेक दर वेगवेगळे दर आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे एकसारखा दर नसल्याने देखील समस्या निर्माण होत आहेत तिसरा आहे निधीची कमतरता अपुऱ्या बचतीमुळे नाणे बाजारात निधीची कमतरता भासत आहे ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात अपुऱ्या बँकिंग सुविधा आहेत निरुपयोगी उपभोग खर्च मोठ्या प्रमाणात आहे बँकिंगची सवय नाही या सगळ्या कारणांमुळे नाणे बाजारासाठी निधी कमी पडतो आणि निधीची कमतरता दिसून येते चौथा आहे हंगामी चढ उतार निधीच्या स्वरूपात जर विचार केला तर हंगामानुसार बदल होताना आपल्याला दिसतात विशेषतः ऑक्टोबर ते जून महिन्याच्या काळामध्ये कृषी उत्पादनात मोठ्या प्रमाणात व्यवहार होत असतात व्यापार केले जात असतात त्याचबरोबर व्यावसायिक गुंतवणूक केलेली असते या सगळ्या कारणांमुळे मोठ्या प्रमाणात वित्त आवश्यक असते त्या काळामध्ये आणि इतर काळांमध्ये मात्र त्याची कंडिशन नाही त्यामुळे चढ उतार निधीमध्ये पाहायला मिळतो त्यानंतर पाच आहे वित्तीय समावेशाचा अभाव दुर्बल घटक आणि निम्न घ उत्पन्न गटात असणारी जे लोक आहेत यासारख्या असुरक्षित गटाकरिता अजूनही देशात बँकिंग सुविधा अपुऱ्या स्वरूपात पाहायला मिळतात दुर्बल गट व कमी उत्पन्न वर्गापर्यंत ह्या सुविधा अजूनही पोहोचू शकलेल्या नाहीत ही एक समस्या आहे त्यानंतर सहा आहे तंत्रज्ञान सुधारणेतील दिरंगाई वित्तीय बाजार विकासासाठी व तो सुरळीत कार्यवाही करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरणं आवश्यक असतं परंतु तंत्रज्ञान सुधारणेमध्ये देखील दिरंगाई होत असल्याने नाणे बाजाराच्या कार्यात अनेक अडथळे निर्माण झालेले आहेत त्यामुळे देखील आपल्याला समस्या पाहायला मिळतात यानंतर दुसरा प्रश्न आहे व्यापारी बँकेचे कार्य स्पष्ट करा मुळात हा प्रश्न मित्रांनो चार मार्कासाठी आहे आपण चार पाच मुद्दे ह्या ठिकाणी स्पष्ट केलेत एक मार्गाला एक मुद्दा असेल तर चार मुद्दे आपल्याला लिहिणं अपेक्षित आहे परंतु एक दोन मुद्दे आपण शक्यतो एक्स्ट्रा लिहित चला जेणेकरून मार्क त्या ठिकाणी अर्धा किंवा शक्यतो अर्धाच मार्क कमी करण्याचा प्रयत्न केला जातो अशा तो अर्धा मार्क देखील ह्या ठिकाणी कमी होऊ शकणार नाही ठीक आहे यानंतर पुढचा दुसरा प्रश्न आहे व्यापारी बँकेचे कार्य स्पष्ट करा व्यापारी बँका माहिती आहेत आपल्याला नफा मिळवण्यासाठी निर्माण झालेल्या ज्या बँका आहेत त्यांना व्यापारी बँक म्हटलं जातं या बँकांची कार्य पाहिजे पहिलं कार्य आहे ठेवी स्वीकारणे ठेवी म्हणजे व्यापारी बँकांसाठी निधीची एक मुख्य मार्ग असतो ठेवींचे वर्गीकरण मागणी ठेवी आणि मुदत ठेवी असे दोन प्रकारामध्ये केलेले पाहायला मिळतं मागणी ठेवींमध्ये चालू ठेवी हा एक ठेवींचा प्रकार आपल्याला पाहायला मिळतो हे सामान्यपणे व्यापारी सार्वजनिक संस्था किंवा विश्वस्त मंडळांकडून उघडली जातात चालू ठेवी खातेधारकांना शिल्कीपेक्षा जास्त रक्कम काढायला देखील सवलत दिली दे जाते थे। या ठेवींवरती कमी व्याज दर मिळतं आणि पाहिजे तेव्हा पैसा ठेवता येतो आणि पाहिजे तेव्हा पैसा काढता येतो त्यानंतर दुसऱ्या आहेत बचत ठेवी विशेषतः पगारदार वर्ग किंवा सामान्य लोकांना व्यापारी वर्गाला बचतीची सवय लागावी या हेतूने ह्या ठेवी ठेवल्या जात आहेत त्यानंतर निश्चित कालावधीसाठी असणाऱ्या ठेवी आहेत यामध्ये पहिली आवर्ती ठेव आवर्ती ठेव म्हणजे ग्राहकांना नियमितरित्या बचत करण्यास प्रोत्साहन देतात ठरवून दिलेली रक्कम विशिष्ट कालावधीपर्यंत भरत जायची आणि त्यानंतर एक मुदत पूर्ण झाल्यावरती ती रक्कम ग्राहकांना मिळत असते अशा स्वरूपाची ही ठेव आहे आणि दुसरी आहे मुदत ठेवी कालावधीनुसार हे दोन ठेवी आपल्याला पाहायला मिळतात मुदत ठेवीमध्ये ठराविक कालावधीसाठी ठेवल्या जातात एकदम सगळे पैसे एकाच कालावधीसाठी ठेवायचे म्हणजे वर्षभरासाठी दोन वर्षासाठी सहा महिन्यासाठी डायरेक्ट सगळी रक्कम एकदम भरायची आवर्ती ठेवीमध्ये थे आपण नियमित रोज थोडे थोडे पैसे ठेवतो त्याला आपण डेली असा शब्द वापरतोय डेली माहिती असेल तुम्हाला डेली गोळा करायला येतात लोक ही डेली म्हणजे आवर्ती ठेव आणि मुदत ठेव म्हणजे एकदम फिक्स्ड डिपॉझिट पैसे नेऊन ठेवायचे आणि डायरेक्ट ती मुदत संपल्यानंतर काढायचे या ठेवीवरती जास्त व्याज दिलं जातं कारण कालावधी जास्त असतो आणि तोपर्यंत आपण त्या बँकेकडे पैसे मागायला जात नाही यानंतर दुसरं कार्य आहे कर्ज देणे पहिलं पाहिलं ठेवी स्वीकारणे वेगवेगळ्या ठेवी त्यांच्याकडून स्वीकारल्या जातात दुसरे कर्ज देणे व्यापारी बँका हे निदान करून ठेवलेल्या घेतलेल्या ठेवीजचा वापर करून गरजूंना कर्ज देण्यासाठी वापर करतात व्यापारी बँका ह्या लोकांकडून किंवा ग्राहकांकडून घेतलेल्या ठेवींचा वापर कर्ज देण्यासाठी करत असतात बँका व्यक्ती आणि संस्थांना विविध कारणासाठी कर्ज पुरवठा करत असतात याचा समावेश अल्प मध्यम आणि दीर्घ मुदतीच्या कर्जांमध्ये केला जातो शिवाय बँका रोख कर्ज अधिकर सवलत व हुंड्या उठवणे इत्यादी सुविधा देखील पुरवून कर्जाच्या प्रमाणामध्ये वाढ करतात हे ही कर्जाचेच एक प्रकार म्हणता येतील अशा प्रकारचे हेही कर्ज त्यांच्याकडून दिली गेलेली पाहायला मिळतात तिसरं कार्य आहे सहाय्यक कार्य व्यापारी बँका ह्या आपल्या ग्राहकांसाठी सहाय्यक कार्य करतात म्हणजे ग्राहकांचा निधी हस्तांतरित करणे ग्राहकांच्या वतीने रकमा जमा करणे प्रासंगिक देणी देणे परकीय गोळा करणे सुरक्षा ठेव कप्पा देणे डीमॅट सुविधा उपलब्ध करून देणे इंटरनेट बँकिंग सुविधा मोबाईल बँकिंग सुविधा यांसारख्या अनेक सुविधा ग्राहकांसाठी देतात त्यालाच आपण सहाय्यक कार्य म्हणतोय त्यानंतर चौथं कार्य आहे पतनिर्मिती करणे हे व्यापारी बँकांचे महत्वाचे कार्य मानले जातं कारण प्राथमिक ठेवीच्या स्वरूपात जो बँकेकडे पैसा जमा होतो त्यांचा आधारे बँक पतनिर्मिती करत असतात निव्वळ मागणी आणि वेळेचे दायित्व यापैकी राखीव गरजांची पूर्तता केल्यानंतर जी रक्कम शिल्लक राहते ती दुसऱ्याला कर्ज देण्यासाठी वापरतात आणि मग बँकांनी दिलेल्या कर्जामधून दुय्यम ठेव निर्माण होत असते अशा पद्धतीने व्यापारी बँकेची ही कार्य आपल्याला सांगता येतील त्यानंतर तिसरा प्रश्न आहे बा भारतातील भांडवल बाजाराची भूमिका स्पष्ट करा दीर्घकालीन मुदतीसाठीची बचत औद्योगिक संस्था आणि सरकारकडून गुंतवणुकीच्या निधीची वाढती मागणी असते परंतु ही वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी आर्थिक स्रोतांची उपलब्धता अपुरी असते भांडवल बाजार सुरक्षा रोख्यांच्या विक्रीतून दीर्घकालीन मुदतीची बचत घडवून आणतात म्हणून ही एक महत्त्वाची भूमिका आहे भांडवल बाजाराची दीर्घकालीन मुदतीची बचत सरकारला आणि इतर घटकांना औद्योगिक संस्थांना उपलब्ध करून देतात दुसरं भूमिका आहे सहभाग भांडवल सहभाग भांडवल पुरवणे हा भांडवल बाजारातील उद्योजकांना समभाग भांडवल प्रदान करत असतो मालमत्ता खरेदी करण्यासाठी तसेच व्यवसाय कार्यवाहीसाठी त्याचा वापर करता येऊ शकतो हा एक महत्त्वाचा घटक आहे त्यानंतर परिचालन कार्यक्षमता वाढते त्यासाठी महत्त्वाची आहे भांडवल बाजाराची भूमिका भांडवला बाजार व्यवहारातील खर्च कमी क करतो व व्यवहार प्रक्रिया सुलभ करून समभागांच्या खरेदी विक्री येईल ती रचना जी केलेली असते ती वेळ कमी करून कार्यक्षमता प्राप्त करून देण्यासाठी उपयोगी ठरत असते मदत करत असते म्हणून परिचालन कार्यक्षमता वाढवण्यासाठी याचा देखील महत्त्वाचा भाग आहे त्यानंतर चार आहे त्वरित मूल्यांकन भांडवल बाजार समान भागात आणि कर्ज साधनांचे उचित आणि त्वरित मूल्य निश्चित करण्यासाठी मदत करते त्वरित मूल्यमापन होतं भांडवल बाजारामध्ये ज्या समान भागांमध्ये त्यामुळे त्वरित मूल्यांकन होऊन आपल्याला त्याचं मूल्य निश्चित करता येतं आणि त्याची कर्जासाठीची साधनं असतील किंवा इतर गोष्टींसाठी त्याचे उपयोग होतो असतो आपल्या त्यानंतर पाचवं आहे भांडवल बाजार समन्वय भांडवल बाजार वास्तव आणि वित्तीय क्षेत्र समभागांचे कर्ज रोखे जे आहे ते सरकारी आणि खाजगी क्षेत्र देशांतर्गत आणि बाह्य क्षेत्र इत्यादींमध्ये एकत्रीकरण घडून आणतं म्हणजे वास्तव आणि वित्तीय क्षेत्र आहे त्यांचं किंवा समभागांचं आणि रोख्यांचं चा। सरकारचं आणि खाजगी क्षेत्राचं देशांतर्गत आणि बाह्य क्षेत्र जे आहे निधी आहेत त्यांचं एकत्रीकरण ह्या ठिकाणी होतं त्यामुळे समन्वय साधण्यासाठी देखील याचा उपयोग होत असतो अशा पद्धतीने आपल्याला याची माहिती सांगता येईल आणि शेवटचा चौथा प्रश्न आहे भारतातील भांडवल बाजारासमोरील समस्या स्पष्ट करा भांडवल बाजाराच्या समस्या भाग आहेत वित्तीय घोटाळे वाढत्या आर्थिक घोटाळ्यांचा परिणाम म्हणजे भांडवल बाजारातील न भरून येणारा मोठा तोटा असतो यामुळे सार्वजनिक विश्वसनीयता देखील घटते आणि त्याचा लॉस त्याचा परिणाम आपल्याला भांडवल बाजारावरती झालेला पाहायला मिळतोय दुसरं आहे अंतस्त माहितगार आणि किंमत गैरफेरफार म्हणजे कंपनीची गुप्त माहिती जी असते ती गुप्त माहिती असलेल्या एखाद्या व्यक् वैयक्तिक व्यक्तीला लाभासाठी व प्रकाशित माहितीचे आधीच ती खरेदी विक्री करण्याचे काम ह्या ठिकाणी केलेलं पाहायला मिळते त्यामुळे गैरप्रकारे केलेली माहितीची हाताळणे म्हणजे स्वतःच्या फायद्यासाठी काही व्यक्ती ची मदत घेऊन ती खरेदी विक्री करण्यात बागांची खरेदी विक्री करण्यापूर्वीचीच किंमत बाहेर पडते आणि त्यामुळे किंमत वाढवली जातात हा जो गैर प्रकार होते भांडवल बाजारांमध्ये ही देखील एक मोठी समस्या ह्या ठिकाणी आपल्याला सांगता येते त्यानंतर तिसरं आहे कर्जाची अपुरी साधने भांडवल बाजारासाठी कर्जाची मोठी गरज असे इथं कर्जाच्या साधनांमध्ये रोखे व रोखे इत्यादींचा समावेश होतो गुंतवणुकीचे कमी प्रमाण देयकाची जास्त किंमत लघु व मध्यम उद्योगांना प्रवेश नसल्यामुळे कर्जाच्या सुरक्षितेत जास्त व्यापार होत नाही त्याचा परिणाम कर्जाची जी साधनं आहे ती अपुरी निर्माण होतात त्यानंतर पुढची समस्या आहे व्यापाराच्या प्रमाणातील घट <Settitle> <Sess -train> गुंतवणूकदारांना ऑनलाईन व्यवहाराची सुविधा उपलब्ध करून दिल्याने व त्याला प्राधान्य असल्यामुळे प्रादेशिक जे शेअर बाजार आहेत त्या बाजारांमध्ये व्यापाऱ्यांना व्यापाऱ्याच्या प्रमाणामध्ये तीव्र घट झालेली आहे कारण ऑनलाईन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे गुंतवणूकदार मोठ्या बाजारांमध्ये पैसे गुंतवणार म्हणजे बॉम्बे वायदे बाजार असेल किंवा व नॅशनल बाजार असेल आ, या बाजारांमध्ये डायरेक्ट गुंतवणूक रोख्यांमध्ये गुंतवणूक करतात पण जे लोकल शेअर मार्केट आहेत प्रादेशिक बाजार आहेत त्यामध्ये गुंतवणूक होत नाही त्यामुळे व्यापाराच्या प्रमाणामध्ये घट होते त्या ही एक समस्या आपल्याला ह्या ठिकाणी सांगता येईल त्यानंतर माहितीच्या क्षमतेत अभाव एखाद्या कंपनीच्या शेअरचा बाजारातील किमतीच्या सा सध्याच्या किमतींमध्ये सर्व उपलब्ध माहिती समाविष्ट केली जाते बाजारातील माहितीनुसार कार्यभार असल्याचले म्हटले जाते परंतु प्रगत देशांच्या तुलनेत भारतातील शेअर बाजारात माहितीची कार्यक्षमता फार कमी आहे म्हणजे इथं म्हटलं जातं की आपला शेअर मार्केट किंवा शेअर बाजार हा अद्ययावत आहे परंतु तेवढ्या मोठ्या प्रमाणात ती माहिती लोकांपर्यंत नाही अजूनही कितीतरी लोकांना शेअर म्हणजे काय त्याचं काम कसं चालतं या याविषयीची माहिती नाही आहे त्यामुळे हे याची कार्यक्षमता माहितीची कार्यक्ष माहितीची कार्यक्षमता कमी असल्याचं दिसून येतं अशा पद्धतीने मित्रांनो चार प्रश्न विचारले होते जे चारही प्रश्नांची माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे अशा पद्धतीने आपला ह्या ठिकाणी हा प्रश्न कंप्लीट होतो आहे चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूया भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीने इतर राहिलेल्या प्रश्नांची माहिती घेऊन तोपर्यंत नमस्कार